हे पा दादा, केशरी झेंडूच्या 5 टोपल्या, पिवळा झेंडू 3, जरबेरा 50 नग, 20 कमळ, ऑर्किडच्या 5 जुड्या, लाल गुलाब 8 जुड्या, पिवळा गुलाब 3 जुड्या. अरे हळू हळू हळू, चिंट्या फुलं खूप नाजूक असतात रे, त्यांना असं आपटायचं नाही. काय ताईडे तू पण ना, ते बोलतेस बाई तुझ्याशी. मन सगळ्यांना असतं आणि आपण कोणाचं मन दुखवायचं नाही, कळलं? चल आता आज 4 बुकेची ऑर्डर ती पोचवायची आपल्याला. अरे बापरे 4:30 वाजलेत. तू एक काम कर चिंट्या, तू ही सगळी फुलं घेऊन ना दुकानात जा, मी येतेच. गुरुजी. या ताई साहेब, तरीच म्हटलं इतक्या वर्षांचा नेम कसा काय चुकला आपला. या गाभाऱ्याचा पडदा उघडा. गेली अनेक वर्ष रामाचं पहिलं दर्शन न चुकता तूच घेते. आमचं ठरलंच आहे तसं काका, आणि तसंही एकमेकांना पाहिल्याशिवाय ना आमचा दिवसच चांगला जात नाही. नाशिकच्या भक्तांचे सर्व प्रकार बघितले या रामाची सेवा करताना, पण तुझ्यासारखी तूच हो, रोज पहाटे उठून दर्शनाला येणारी. काका हो, एकदा का दुकानात गर्दी सुरू झाली की वेळ कुठे मिळतो मला, त्यामुळे आम्ही ना ही सकाळची वेळच पक्की करून टाकली. ह्याच्या समोरही भक्तांची रीग नसते आणि मी पण थोडी निवांत असते, त्यामुळे कसं मनमोकळ्या गप्पा मारता येतात. मी आरतीची तयारी करतो, तुमच्या चालू द्या गप्पा. नाही आज अजिबात वेळ नाहीये गप्पा मारायला. सॉरी हा, तुला तर माहितीच आहे आज माझी किती धावपळ येते. कसली धावपळ ग? मनीषा ताईचं लग्न ठरलंय काका, आणि आज तिचं साखरपुडा आहे. अरे वा, तुझ्या आई वडिलांची चिंता मिटली. हो, आज आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, तुला यावंच लागणार आहे. अरे का काय विचारतोयस, इतकी स्थळ नाकारल्यानंतर तयार झाले आहेत आमच्या ताई साहेब. आज सगळं व्यवस्थित उद्या, त्यामुळे तुला यावंच लागणार आहे. आणि कसं, तू तिथे असलास ना मग मला कसलंच टेन्शन नाही. सकाळी किचन मध्ये आल्यावर काय करते वैदू ताई? हा, मोती दूध तापवते. झाल्यावर मग ती रात्री लावलेलं दही फ्रीज मध्ये ठेवते. हा, आता नेक्स्ट. मग ती बाबांसाठी चहा ठेवते. हा ताई. Yeah.
दिशा सरळ ताई करते तसंच करायला हवंय का? हो अगदी तसंच. अगं वेडे, तुला जसं वाटेल ना तसं करत जा. हे नाही हा, माझी वैदूताई एकदम परफेक्ट आणि मला तिच्यासारखंच बनायचं. मिस परफेक्ट. गोडुली माझी, सोयडुली माझी. बरं चला, खूप लाड झाले आता, भरपूर कामं पडलेत आपल्याला. मी एक काम करते, मी बाबांसाठी चहा ठेवते, तू डेकोरेशनचं बघ. ओके ताई. दोन वर्ष वाट बघावी लागली आपल्याला, पण आज फायनली मनीषाताईचा साखरपुडा होतोय. खूप भारी वाटतंय. खरंय ग, आणि आई बाबा पण खूप खुश आहे. काय आवडलं का डिझाईन? छान आहे. आई पुरुषांच्या अंतिम मेलं कसलं आलंय डिझाईन. अरे होणाऱ्या जावई बापूंना आवडली म्हणजे झालं. आपली मनीषा त्यांना आवडली तर मग अंगठे का नाही आवडणार? हो तिच्या समोर बोलू नका, चिडेल. बघ तर खरं, चांगली 7 ग्रॅमची आहे. किती झाले हो अंगठीचे? आई त्याची काळजी तू नको करूस. बाबा चहा घ्या. थँक्यू. नाही तसं नाही ग, तू त्यांना 5 ग्रॅमच्या हिशोबाने पैसे दिले होतेस ना, आता ते 7 ग्रॅम म्हणतायत, मग वरच्या 2 ग्रॅमचे पैसे. आई ते पैसे देईन मी, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तू चहा घे बघू. तू ठेव, मी घेते नंतर. आधी हे तोरणाचं बघते बाई मी. बर वैदे, बघ ना कशी वाटते तुला. बाबा तुम्ही त्याच ज्वेलरी शॉप मध्ये काम करता म्हटल्यावर तुमची पारख चांगलीच असणार आहे. आणि तसही तुमचा चॉईस खूपच छान आहे. अरे हो की नाही आई? लबाड. बर आई अगं आलोक आला की नाही लायब्ररीतून? आई मी आलोय ग. आला. 100 वर्ष आयुष्य आहे. अगदी. काय रे आज उशीर झाला? साखरपुड्याच्या गडबडीत अभ्यासाला वेळ मिळणार नाही ना, त्यामुळे लायब्ररीत जास्त वेळ थांबलो तासभर. बाळा आता जाऊन झोप, दमला असेल ना. यावर्षी मेहनत तर घ्यावीच लागणार ना बाबा. बर ताई, येताना साखरपुड्यासाठी पेढ्यांची ऑर्डर देऊन आलोय, बिल. मी ऑनलाईन पेमेंट करते यांचं. सॉरी ताई, म्हणजे मला कळतंय आता सगळा भार तुझ्या एकटीवर पडतोय. मी एवढा भाऊ असून सुद्धा मनीषाताईच्या लग्नात काहीच हातभार लावत नाहीये. आलोक वेडायस का तू? हे बघ आता तुझं शिकायचं वय, हे असले सगळे विचार तू नाही करायचे. हे पण मी तुला प्रॉमिस करतो ना ताई, तुझं लग्न असं लावीन ना की अख्ख्या नाशिक मध्ये फुल ऑन नुसता गागाट. ठीक आहे, पण आता जाऊन झोप जा, नाही साखरपुड्याच्या वेळी फुल लॉन झोपून जाशील. आई अगं मनीषा ताईचं काय, ती उठली का नाही अजून? या वेबसाईट वरचा सगळ्यात महाग सेट हाच आहे, म्हणजे हा मनीषासाठीच आहे. स्वस्तातल्या वस्तू चालतच नाहीत ना मनीषा आपल्याला. प्रोग्राम डन आहे ना, वेळेवर ये. येस डन डार्लिंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. अगं हे बघ ना,
तुझ्या आहोंची अंगठी. ओके छान आहे. वैदू तू चॉईस केलीस का ग अंगठी? हो वाटलंच मला, म्हणूनच ब्युटिफुल आहे. वैदूच्या प्रत्येक गोष्टीला छान नाही म्हटलं तर 20 मार्क कट होणार नाहीये तुझ्या सेमिस्टरचे. स्वतःच काही ओपिनियन आहे का? नाही. तुझ्या इतकं पर्सनल ओपिनियन नको बाबा. म्हणजे श्रीमंत नवरा हवा म्हणून गेली 2 वर्ष ना 15 मुलांना रिजेक्ट केलंयस तू. हो केलं ना. मग एक फंड लक्षात ठेव, आपण जगासाठी ऍडजस्ट नाही करायचं, जगाला आपल्यासाठी ऍडजस्ट करायला लावायचं. मला हवा तसा मुलगाच मिळाला नाही तर मी कशाला ऍडजस्ट करू? पण ताई हा मुलगा खरंच खूप चांगला आहे. हा म्हणजे अगदी तुला हवा तितका श्रीमंत नाहीये पण MBA इन फायनान्स आहे तो. फ्युचर एकदम ब्राईट आहे त्याचं. एक्झॅक्टली. आणि ताई तो बँकेत असिस्टंट मॅनेजर आहे. वट वाढेल तुझी. म्हणजे काय नक्कीच. बघू काय. अग फक्त बघू म्हणते मी. अग तुझा हा सेट घालणार आहे मी आज. हे नाही. बर आजचा दिवस घाल. पण कायमचं देणार नाही मी तुला. कुचकी कुठली? आता कुचक काय यार, किती कंजूस आहेस तू. केवढं कंजूस असावं एखाद्या माणसानं. ते काही नाही, आज मी हा सेट घालणार आहे. आधी मला बघू देत कोणता आहे ते. कसं वाटलं सरप्राईज? तुझ्या एंगेजमेंट साठी आमच्याकडून एक छोटस गिफ्ट. तुम्हाला कसं कळलं? परवाच दिशा म्हणाली की तुला असा सेट हवाय म्हणून. आवडला ना? खूप जास्त. ए या हॅपी मोमेंटचा एक सेल्फी. ए मी लिपस्टिक लावून. ए थांब ग ताई, थांब जा. ए थांब थांब पीपी जी. ए थांब थांब. सर पीपी जी. हां पाउट प्लीज गर्ल्स. हां ठीक आहे. मनीषा काटकर हे जरा ठेव. काय आहे? पार्सल आहे. थँक्यू मनीषा. ए मनिया. अगं पार्सल आलंय बघ तुझं काहीतरी. रोज काय येत असतो या मुलीच. रोज आपलं काही ना काही आहेच. तिला ना बेस्ट ऑनलाईन शॉपरचा अवॉर्ड मिळणार आहे यावर्षी. अगदी वेळेवर आलं बघ. काय ग हे? मेकअप किट आहे आई. खरंच बघू. ताई तू हा ब्रँड मागवलायस? हो कारण हा ब्रँड बेस्ट आहे. तुला किंमत माहिती आहे ना याची? कमीत कमी 20 ते 22 हजार आहे. किती? काय मनीषा? अगं हे अगं एवढा खर्च कशाला बाई? अगं आई वैदू देईल ना पैसे. तू काळजी कशाला करतेस? तू काळजी करत नाहीस ना म्हणून मला करावी लागते काळजी. आणि हा एवढासा चेहरा रंगवायला 22 हजार? हो ना. एवढ्या पैशात तर अख्ख्या घराची रंगरंगोटी होईल. गप्प बसतेस का तू? आई नको ना टेन्शन घेऊ. मैत्रिणीकडूनच मागवलाय. आरामात पैसे दिले तरी चालणार आहेत, नाहीतर इन्स्टॉलमेंट मध्ये देऊ. द्यावे तर लागणारच ना पैसे.
या असल्या गोष्टींवरती एवढा खर्च करायची काही गरज नाही. परत पाठवते. का पाठवू? तुम्ही म्हणताय त्या मुलाशी लग्न करायला तयार झाले ना मी. नाही होतय ना तुमच्या मनासारखं. मग आता ही गोष्ट माझ्या मनासारखी का नको? ताई अगं तसं नाहीये, पण थोडी कल्पना द्यायची होतीस ना आधी. हो ना, ताईचा हिशोब नेहमी गडबडतो तुझ्यामुळे. ए वैदेही सारखी ओढणी घेतलीस म्हणून वैदेही नाही होणारच तू. त्याचा काहीही संबंध नाहीये. नाही कारण तू मध्ये बोलतीयस. नाही तू नेहमी आणि मारी ना तुला. ए गप्प बसा. मनीषा तुला शेवटचं सांगतोय, हे परत पाठव. आणि यावर आणखी चर्चा नकोय मला. ओके हां घे पाठवा परत. मी पण नाही करणार एंगेजमेंट. काय मनीषा यावर आणखी चर्चा नकोय मला. ताई 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 प्लीज थांब थांब थांब. असं करू नकोस तू. तुला हवाय ना तो मेकअप बॉक्स? ठीक आहे ठेव तो तुला, पण प्लीज साखरपुड्याला नाही म्हणू नकोस. वैदेही अगं ताई अगं आजच्या दिवशी असं तोंड पाडून बसणारच का? अगं हास ना जरा, म्हणजे तो मेकअप आणखी छान दिसेल तुझ्यावर. काही गरज नाही त्याची. बाबा मी काय म्हणते, ऑलरेडी मागवलं ना तिने मेकअप किट, आता चिडून काय होणार आहे. एक्झॅक्टली. आणि ती लग्नाला तयार झाली आहे ना, आणखी काय हवंय आपल्याला. प्लीज आजच्या दिवशी नको ना भांडण. सगळ्यांनी छान स्माइल करा बघू. तू तर आम्हालाच विलन करून टाकलंस. चला बाबा. एक मिनिट, म्हणजे आता मीच वाईट का? माझ्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. सगळ्यांची ताई आहे पण शेंडेफळासारखा हट्ट करत असते अगदी. जाऊ दे गाई, लग्नानंतर होईल आपलं बाळ मोठ. हे घ्या खुश. अग आई अगं देवळात जायचं ना आपल्याला नारळ ठेवायला. अगं बाई हो बघ, या नादात ते विसरलेच मी. चल 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 लवकर जाऊन ये. हो आज आमच्या मनीषाचा साखरपुडा आहे, म्हटलं रामरायाचे आशीर्वाद घेऊया शुभ कार्यासाठी. आशीर्वाद तर सदैव आहे तुमच्या पाठीशी. बघा तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न जुळलं की नाही त्याच्या आशीर्वादाने. हो हो, पण पदरात अजून दोन लेकी आहेत. वैदेहीच्या लग्नाचा योग कधी आहे गुरुजी? तुम्हाला पत्रिका दिली होती पाहायला, पाहिलीत का तुम्ही? हो पाहिली ना, आणि पाहतच राहिलो. म्हणजे तुमच्या मुलीचं नशीब बरंच सीतेसारखं आहे. सीतेसारखं नशीब म्हणजे? आज जरा गडबड आहे. मंदिराचे विश्वस्त पूजेला येणार आहे, उद्याला भेटून आपण सविस्तर बोलूया. बर चालेल. काही दड सांगतच नाही आई. अगं उद्या भेटून सविस्तर सगळं सांगतो म्हटलेत ना, तू कशाला उगाच आतापासूनच वेगवेगळे अर्थ लावतेस. हो ना गं आई, रिलॅक्स. अगं काय रिलॅक्स, इथे अर्धवट काहीतरी सांगितलंय त्यांनी, माझ्या जीवाला बोर लागलाय. आणि म्हणे रिलॅक्स, कधी इंग्लिश बोलते.
अगं आई तू असा विचार कर ना, ताईचं भाग्य सीतेसारखं म्हणजे ताईला नवरा सुद्धा रामासारखा मिळणार. अगं बाई ओके मिळू दे मिळू दे. बरं चला, मला एका सुट्ट्या फुलांची ऑर्डर आहे, ती देऊन मग मी घरी येईन, तुम्ही दोघी भा पुढे. ठीक आहे, लवकर या. हो येतच लवकर, मी आल्यावर सगळी तयारी करूया. हो मनात तर कायम असतो राम, आता प्रत्यक्ष डोळ्यांसमोर कधी येईल काय माहित. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला असं मदत वगैरे केलेलं आवडत नाही, पण अडखळून पडला असतात तुम्ही. वैदेही तुम्ही? हो, पण हे काय आज असे अनवाणी का तुम्ही? नवस, अजून काय कारण असणार? तुम्ही नवस बोललाय? मी नाही केलाय, माझ्या ताईनी केलाय. माझ्या भाऊजींना हार्ट प्रॉब्लेम आहे ना, त्यांच्यासाठी 15 दिवस सलग अनवाणी दर्शनाला येईन असा नवस केला मॅडमनी. आणि नेमके आजच सकाळी गुडघे दुखायला लागले. मग काय, सकाळी सकाळी तोंड पाडून बसली होती. मी म्हणलं रिलॅक्स, मी आहे ना, मी करतो पूर्ण तुझा नवस. हो काय, फक्त राखी बांधून घ्यायला आणि गिफ्ट द्यायला असतो का? आफ्टर ऑल हर टेन्शन इज माय टेन्शन. खऱ्या डोळ्यांनी तर नाही, पण माझ्या ताईसाठी मी माझ्या मनाच्या डोळ्यांनी रामाचं दर्शन घेऊच शकतो ना. खरंय. एनिवे मी निघतो आता. ठीक आहे. आणि थँक्स. अरे थँक्यू कशासाठी? तुमची फुलं सांडली का हो? तुम्हाला हात द्यायला पुढे झाले ना, तेव्हा पडलेत 4-5. आय एम सो सॉरी माझ्यामुळे. अहो सॉरी कशासाठी म्हणताय? देवळाच्या आवारात पडली ना की समजायचं रामाच्या पायाशीच पडली. खरंय. बाय द वे, तुम्ही आज खूप आनंदात आहात का? तुम्हाला कसं कळलं? अहो खरा आनंद असतो ना, तो काय दिसत नाही, फक्त फील सुद्धा होतो. तुमच्या आवाजातच आज खूप हॅपी आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तुम्ही ग्रेट आहात खरंच. ग्रेट वगैरे काही नाही हो, जे सगळ्यांना दिसतं ते मला जाणवतं असं समजा. शेवटी देवाला पण कुठे ना कुठे भरपाई करायचीच होती ना. हा पण तुम्ही इतक्या आनंदात का आहात त्याचं कारण मात्र मी नाही गेस करू शकत. अरे हो, माझ्या ताईचं साखरपुडा आज. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक यू. मला पार्टी पाहिजे बर का? पार्टी देणार ना. आई हे झालंय, आता अजून काही करायचंय? नाही नाही आता सगळं झालंय. पण तुम्ही दोघी तयार व्हा ना, पाहुणे येतील आता. आई अगं आम्ही तयारच आहोत. तुम्ही तयार आहात? हो. काय ग तुम्ही मुली, हा
आजकालच्या तरुण मुलींना केवढी नटण्या मुरटण्याची हौस असते आणि हे काय आहे तू? अगं ते मनीषाने काय ते आज मागवले ना ते 22,000 त्यातलं लावा थोडं तरी चेहऱ्याला. आई अगं नको त्यातलं काही, मला नाही असंच आवडतं साधं सोपं. आणि साधी माणसांना रामाची लाडकी असतात, हिचं एक काहीतरी वेगळं. आणि तुमचं काय? ताई सारखं, ताईची सावली. आणि आई तुझी जी काही हाऊस असेल ना आम्हाला नटलेलं मुरडलेलं बघण्याची, ती मनीषाताई पूर्ण करणार आहे. आज एकदम टक्काटक दिसणार आहे ती. दिसू दे आजचा दिवस तिचाच आहे. जा बाई बघ लवकर तयार झाली का मुलाकडचे येतील आता. हो मी आलेच. अजून काही करायचं आई? नाही चार चार वेळा बघितलंय मी. नमस्कार काटकर साहेब. अरे नमस्कार. येऊ का? या मोदी साहेब या. ताई मनीषा ताई. बापरे ताई तर इथे नाहीये, म्हणजे परत आधीसारखंच काहीतरी केलं की काय हे ना. श्री राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने.